तुम्ही बघत आहात जनमत मराठी। प्रत्येकाला हृदयासंबंधित आजारांची भीती वाटते। मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरी, ज्याला मिनिमली इन्व्हेसिव्ह प्रोसिजर किंवा मिनिमली इन्व्हेसिव्ह टेक्निकद्वारे शस्त्रक्रिया असे देखील म्हटले जाते, या अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने SMBT हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया केल्या जात आहेत। यामुळे रुग्णांना रुग्णालयातून लवकर डिस्चार्ज मिळतो, वेदना कमी होतात, शिवाय रक्तस्त्राव कमी आणि इन्फेक्शन देखील कमी होते। यामुळे रुग्ण बरे होऊन अवघ्या तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी रुग्णालयातून घरी जाऊ शकतात, अशी माहिती तज्ज्ञ डॉक्टरांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। आज जागतिक हृदय दिन, यूज हार्ट फॉर एव्हरी हार्ट अशी यावर्षीची थीम आहे। या निमित्ताने SMBT हॉस्पिटलकडून अद्ययावत तंत्रज्ञानाची कास धरून अनेक इनोव्हेशन्स करण्यात आले आहेत। याचाच एक भाग म्हणून मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरीबाबत जनजागृती करण्याचा मानस ठेवला आहे। हृदयविकार किंवा बायपास याबाबत अनेक समज गैरसमज आहेत, मात्र SMBT हॉस्पिटलचे हृदयविकार शस्त्रक्रिया तज्ज्ञ हे रुग्णांचा व नातेवाईकांचा विश्वास संपादन करून अशा प्रकारच्या अनेक शस्त्रक्रियांना मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरीद्वारे अवघड शस्त्रक्रिया देखील यशस्वी करून दाखवत आहेत। हृदयाच्या संदर्भात मी सांगू शकतो की आमच्या हॉस्पिटलमध्ये जे नवीन टेक्नॉलॉजी बेस्ट टेक्निकनी कार्डिक सर्जरी, कार्डिओलॉजी, एंजियोप्लास्टी, एंजियोग्राफी, बायपास सर्जरी, वाल रिप्लेसमेंट सर्जरी, वाल रिपेयर सर्जरी, टोटल आर्टेरियल बायपास सर्जरी, मिनिमली इन्व्हेसिव कार्डिक सर्जरी हे नेहमीप्रमाणे सगळे पेशंटसाठी उपलब्ध आहे। आणि तसं न माझ्या हॉस्पिटलचं मोटो असं आहे की पुअरेस्ट ऑफ पुअर शूड गेट द बेस्ट कार्डिक सर्जरी फॅसिलिटी इन द हॉस्पिटल। ती सर्जरी आमच्याकडे होतं जे की फार कमी ठिकाणे आम्ही सांगू शकतो की अशा प्रकारची रिपेअर होत नाही। जसं की वाल रिपेअर केला तर स्वतःची वाल चांगलं असतं, जे देवाने दिलेली आहे ते बेस्ट वाल असतं। वाल रिप्लेसमेंट फार इझी असतं वाल रिपेअरपेक्षा, आणि वाल रिप्लेसमेंट केल्यानंतर जे कृत्रिम वाल असतं त्याच्या फार प्रकारची प्रॉब्लेम पण असतं। मग वाल रिपेअर जे आहे बेस्ट आहे, कसं की स्वतःची वाल रिपेअर करून ते चालू शकतो, ते आमच्याकडे होतं। असं आता रिसेंटली आपल्या लक्षात आलं की रोज ज्या प्रमाणामध्ये आपल्याकडे सर्जरी होतात, जनरल सर्जरी आहे, कार्डियक आहे, युरो आहे, त्यामुळे आम्हाला OT कॉम्प्लेक्स कमी पडत होते। त्यामुळे 4 अद्ययावत OT सुरू केल्या। 25 क्रिटिकल बेडवरनं 100 क्रिटिकल बेडवरती आम्ही जाऊन पोहोचलो, कारण इतक्या दूर येणाऱ्या रुग्णाला क्रिटिकल केअरसाठी परत दुसरीकडे आम्हाला रेफर करावं लागू नये या पद्धतीने। आणि सगळ्यात मोठं हे टाटा मेमोरियल सेंटरबरोबर 2021 SMBT जो MOU झालेला आहे तो या भागातील जनतेसाठी, नाशिकच्या जनतेसाठी, आजूबाजूच्या सगळ्यांसाठी फार अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। ज्या वेळेला हा MOU झाला तेव्हा तिथले डायरेक्टर जेव्हा आपल्याकडे आले होते त्यांनी याचं महत्त्व सांगितलं, आपल्या SMBT हॉस्पिटलला त्यांनी नावाजलं। त्यावेळेला ते म्हणाले की जेव्हा टाटा मेमोरियलला मुंबईला एक वर्षाचे डिले असतात ट्रीटमेंटसाठी, कारण की तिथे शेवटी एक लिमिट आहे, तेवढं हॉस्पिटल आहे, तेवढे नंबर ऑफ सर्जन आहेत, आणि मग अशा वेळेला तो आजार Grade 1 असेल तर तो Grade 3 होऊन जाऊ शकतो। त्यामुळे त्यांनी आता असं सुरू केलेलं आहे की वेगवेगळ्या ठिकाणी असे हॉस्पिटल असले पाहिजेत। आणि त्यांनी सांगितलं की हे पहिलंच प्रायव्हेट हॉस्पिटल आहे ज्याच्यात आम्हाला असं वाटतं आहे की त्याच्यामध्ये ती ताकद आहे ते की ते बरेचशा प्रमाणामध्ये कॅन्सरचे रुग्ण इथेच ट्रीट करू शकतील, आणि फक्त काही अगदी कॉम्प्लिकेटेड गोष्टींसाठीच फक्त टाटा मेमोरियलला। जीवनदायीचं आपल्याकडे अत्यंत क्लीन खूप काम आहे की जेव्हा रुग्ण ॲडमिट होतो आणि त्यानंतर ज्या वेळेला एक त्याचं सँक्शन घेतलं जातं, प्री सँक्शन घेतलं जातं, हे झाल्यानंतर त्या पेशंटला त्या योजनेमध्ये जे बसतं त्याप्रमाणे सगळ्या सोयी इथे मोफत। जबाबदारी न्याय हक्काची।